शिवसेना हिंगनघाट द्वारा केंद्रीय राज्य मंत्री द्वारा किसान आंदोलकों पे किए बेजवाबदार बयान का किया गया निषेध। साथ ही केंद्रीय सरकार द्वारा डीजल पेट्रोल गैस के दरों की वृद्धि का निषेध और विरोध कर शहर के कारंजा चौक में आंदोलन किया गया। राव साहेब दानवे के प्रतीकात्मक फोटो का आग लगा के दहन किया गया। शहर में शिवसेना द्वारा पेट्रोल डीजल गैस व राव साहेब दानवे इनके किसान आंदोलन किसानों को गैर जिम्मेदार बयान किया इसका निषेध हिंगनघाट शहर के कारंजा चौक में शिवसेना पूर्व राज्य मंत्री अशोक शिंदे के मार्गदर्शन में उप जिला प्रमुख पूर्व नगर सेवक राजेंद्र खुबसरे के नेतृत्व में जाहिर निषेध किया गया। तब केंद्रीय राज्य मंत्री राव साहेब दानवे इन्होंने भारतीय किसान के आंदोलन को चीन व पाकिस्तानी हाथ बताया। तब शिवसेना द्वारा पूरे राज्य में निषेध आंदोलन किया जा रहा है। तब शहर में शिवसेना द्वारा कार्यकर्ता और पदाधिकारियों द्वारा आंदोलन किया, उसके साथ पेट्रोल डीजल गैस के दाम दिन प्रतिदिन केंद्रीय सरकार द्वारा बढ़ाए जा रहे हैं, इसका भी निषेध किया गया। आंदोलन के दरमियान राज्य केंद्रीय मंत्री राव साहेब दानवे इनके फोटो प्रतीकात्मक फोटो को आग लगा के जाहिर निषेध किया गया। इस समय डॉक्टर आदर्श गुजर, सतीश ढोमनी, भोला सिंह चौहान, नगर सेवक श्रीधर कोटकर, बालू आना साने, शंकर मोहमारे, प्रकाश घोड़े, संजय पिपळकर, कार्यकर्ता और पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। तथा महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय उद्धव जी ठाकरे यांच्या आदेशानुसार मागील अनेक दिवसापासून दिल्लीमध्ये जे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये जे महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिले आहे आणि केंद्राचे आता सध्याचे राज्यमंत्री या जबाबदार पदावर आहेत अशा मंत्र्याने शेतकऱ्यांबद्दल जे अनुद्गार काढले ते अगदी निषेधार्थ आहे आणि त्याचा निषेध करणे या ठिकाणी आवश्यक वाटते महाराष्ट्रामध्ये। त्याचाच एक भाग म्हणून हिंगणघाट शिवसेनेच्या वतीने आज कारंजा चौकामध्ये इथे या शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती आंदोलन होत आहे। दानवेंनी काय म्हटलं की दिल्लीला जे आंदोलन शेतकरी करून राहिलेले आहे त्यामध्ये पाकिस्तान व चीनचा हात आहे अशा प्रकारचं बेजबाबदार मूर्खपणाचं वक्तव्य जे दानवे याने केलेलं आहे ते दानवेच्या मंत्रिपदाला शोभत नाही। त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे म्हणून आम्ही इथे हा निषेध करतो। तसेच मागील अनेक दिवसापासून आपण पाहत आहे की संपूर्ण देशामध्ये जे बीजेपी सरकार सांगत होतं की आम्ही दरवाढ कधी करणार नाही, तुम्ही आता पेट्रोलचं दरवाढ पहा, डिझेलचं दरवाढ, पेट्रोल आज 91 रुपयावर गेलेलं आहे, डिझेल हे 85 रुपयावर आलेलं आहे आणि गॅसची सबसिडी तर जवळपास समाप्तीवर आलेली आहे। तुम्ही सगळे आपापल्या सबसिड्या तपासा, तिथं पहा की तुम्हाला सबसिडी 36 रुपये 37 रुपये गॅसची येऊन राहिलेली आहे। ही आजची परिस्थिती आहे। म्हणजे एकंदरीत जे केंद्रीय निवडणूक जेव्हा झाली तेव्हा या महाराष्ट्र या भारतीय जनता पार्टीने जे आश्वासन दिले होते त्याच्या विरोधात हे सरकार चालत आहे, त्याच्यामुळे जनतेमध्ये निवड धुरते काय हे जनतेच्या लक्षात आले पाहिजे म्हणून हा निषेधाचा सूर शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात, काल मुंबईत आंदोलन झालं, आज संपूर्ण महाराष्ट्रात ते सुरू आहे, वर्धा जिल्ह्यात ते सुरू आहे। हे आंदोलन आज आम्ही उपनेते अशोकभाऊ शिंदे व आमचे संपर्क प्रमुख श्री गुडेसाहेब माजी खासदार यांच्या आदेशांवर इथे करत आहोत। त्यामुळे इथे या हिंगणघाट शहरामध्ये सर्व जनतेने या वक्तव्याचा, त्यांच्या या दरवाढीचा निषेध केला पाहिजे अशी आम्ही विनंती सर्वांना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हिंगणघाट से रवी नोरकर की रिपोर्ट, NBC न्यूज, नागपूर।